मुलांनो आज आपण इयत्ता सातवीमध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून पान नंबर ऐंशीवर मराठी शुद्ध लेखनाचे काही नियम आहेत त्या नियमांची माहिती घेऊ कोणत्याही विषयाचे लेखन करत असताना त्या लेखनामध्ये शुद्धता असणे गरजेचे आहे वेलांटी काना मात्रा ओकार अनुस्वार नाम सर्वनाम याची माहिती उदाहरणार्थ किंवा जे जोड शब्द असतात ते लिहिताना आपण काळजी घेतली पाहिजे थोडक्यात मराठी शुद्ध लेखनाचे काही नियम आपण व्यवस्थित आपण पाहिले पाहिजेत कारण मराठी विषयाच्या माध्यमातून मराठी शुद्ध लेखन करत असताना अनेक वेळा आपल्याकडून चुकून कानामात्रा वेलांटी याच्या चुका होतात त्या होऊ नये यासाठी मराठी शुद्ध लेखनाच्या काही नियमांचा आपण जाणून अभ्यास करणं गरजेचं आहे तसं या ठिकाणी पान नंबर ऐंशीवर दिलेली आहे पहा माहिती नामे व सर्व नामे यांच्या अनेक वचनी रूपांना प्रत्यय किंवा अव्यय लावताना अनुस्वार द्यावा नामे उदाहरणार्थ मुलाला या ठिकाणी मुलाला न लिहिता आपण बरोबर काय करतो मुलांना घरात घरात रावर अनुस्वार देतो घरापुढे यामध्ये घरापुढे या, या शब्दाला अनुस्वार देतो नामे व सर्वनामे यांच्या अनेक वचनी रूपांना प्रत्यय किंवा हवे लावताना आपण अनुस्वार द्यावा उदाहरणार्थ मुलाला मुलांना घरात घरात घरापुढे घरापुढे सर्वनामे उदाहरणार्थ त्यांना आम्हाला त्याला त्यांना मला आम्हाला आता त्यांना म्हणजे काय आम्हाला त्याला म्हणजे काय त्यांना मला म्हणजे काय आम्हाला मग या ठिकाणी त्यांना त्यावर अनुस्वार द्यावा आम्हाला हा वरानुस्वार द्यावा त्यांना त्यावर अनुस्वार द्यावा हा अनुस्वार आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही द्यावा आदरार्थी बहुवचन वेळेस आपण म्हणतो ना उदाहरणार्थ काकांची टोपी काकाची म्हणत नाही काकांची टोपी का वर अनुस्वार दुसऱ्या कावर अनुस्वार काकांची टोपी राष्ट्रपतींचे भाषण राष्ट्रपतीचे भाषण म्हणता आपण राष्ट्रपतींचे भाषण तीवर आपण अनुस्वार देतो त्यानंतर पुढे एकच शब्द व अक्षर पुन्हा पुन्हा येऊन तयार होणारे शब्द खालीलप्रमाणे लिहावेत पहा एकच शब्द व अक्षर पुन्हा पुन्हा आपण त्याचा उच्चार करतो ते लिहिताना आपण काळजी घेतली पाहिजे उदाहरणार्थ हळूहळू हळला दुसरा उकार मुळू मुळू ळला दुसरा उकार आणि मला पहिला उकार मुळू मुळू दूर दूर दला दुसरा उकार कधी कधी दला दुसरी वेलांठी अधून मधून दुसरा उकार बारीक सारीक दुसरी वेलांठी रिवळ त्याचप्रमाणे एखाद्या ध्वनीचे अनुकरण करणारे शब्द असे लिहावेत ऋनू झुनू तुरु तुरु जुळू जुळू दुडू दुडू लुटू लुटू या ठिकाणी रुणू झुणू प्रत्येक नो झु ला पैलावकार तुरु तुरु तू ला पैलावकार जुळू सगळीकडे पैलावकारच दुडू दुडू सगळीकडे आपण पैलावकारच द्यावा लुटू लुटू त्यानंतर पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही गावाच्या नामास लावताना खालीलप्रमाणेच लिहावा नागपूर पहिला दुसरा उकार बेलापूर पहिला दुसरा उकार सोलापूर पहिला दुसरा उकार पंढरपूर पहिला दुसरा उकार गोरखपूर पहिला दुसरा उकार तारापूर प्रत्येक ठिकाणी मराठी शुद्ध लेखन करत असताना जे नियम आहे त्या नियमांचा अभ्यास करून आपण काय केलं पाहिजे नियमांचं पाठ करून ते अक्षर शब्द लिहावे लागतील आणि लक्षात ला, ठेवून त्याचं लेखन करावं लागेल म्हणजे उच्चारण शुद्धता आणि लेखन शुद्धता शुद्ध सुधारते भाषेच्या माध्यमातून आपल्यावर हो, संस्कार होतात त्यासाठी मराठी शुद्ध लेखन करत असताना शुद्ध लेखनाचे नियम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या ठिकाणी आज आपण सात इयत्ता सातवीमध्ये मराठी शुद्ध लेखनाच्या काही नियमांची माहिती घेतली रेमेडियल टीचिंगच्या माध्यमातून धन्यवाद